भारतामध्ये असं एक बेट आहे तिथे कोणीही जाऊ शकत नाही आणि जरी कोणी गेलंच तर तिथून जिवंत परत येऊ शकत नाही. एवढी सगळी टेक्नॉलॉजी असून सुद्धा हे बेट एवढं डेंजरस का आहे, तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून काय आहे नक्की रहस्य. भारतापासून 1400 किलोमीटर दूर अंतरावर अंदमान बेट आहे. हाही इंडियन टेरिटरीचाच हिस्सा आहे. अंदमान बेटापासून 50 किलोमीटर दूर अंतरावर असं एक बेट आहे जिथे अशी काही लोक राहतात त्यांचं असं स्वतःचं जग वेगळं आहे. नॉर्थ सेंटिनल आइसलँड नावाने ओळखलं जाणारं बेट फक्त 50 किलोमीटर स्क्वेअर फीट एवढंच आहे, तेही पूर्ण झाडांनी भरलेलं आहे, त्यामुळे तिथे कोणतंही सॅटेलाईट किंवा कोणतंही ड्रोन जाऊ शकत नाही. या बेटावर असं काय लपलेलं आहे जे अजून जगाला कोणालाही माहीत नाही आहे. मुख्य म्हणजे त्या लोकांना बाहेरील दुनियाबद्दल काही आयडिया सुद्धा नाही आहे. हिस्ट्रीमध्ये जर बघायला गेलं तर खूप वेळा इथं जायचं लोकांनी प्रयत्न केला, परंतु ही लोक कोणालाही येऊ देत नाहीत. ते त्यांच्यावरती हल्ला करतात. कोणावरती हल्ला करणे हे त्यांच्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट आहे. हे लोक आजही दगडापासून आग पेटवतात. तर हे लोक असे का आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पास्टमध्ये जावं लागेल. 26,000 वर्षापूर्वी समुद्राची उंची कमी असायची, तेव्हा तो एक सेपरेट आयलँड नसतो, एक एशियन कॉन्टिनेंटचाच एक पार्ट होता. पण नंतर ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची लेवल वाढत गेली आणि अंदमान आणि काही ठिकाणांचे काळानुसार बेटांमध्ये रूपांतर झाले आणि आपलं जग काळानुसार बदलत गेलं. पण ते लोक असेच राहिले. ही गोष्ट पहिल्यांदा तेव्हा कळते जेव्हा एक ब्रिटिश 1789 अंदमान बेटावरती येतो, तेव्हा ते बेट त्याला पहिल्यांदा बघायला मिळते. जेव्हा इंग्रजांचं भारतावरती राज्य होतं, त्यांचे काही लोक अंदमान बेटावरती जात असताना त्यांची शिप नॉर्थ सेंटिनल आयलँड वरती बंद पडते, तेव्हा त्या शिप मध्ये 106 ब्रिटिश आणि काही भारतीय लोक असतात. तेव्हा त्यांना वाटतं की या बेटावरती कोणी राहत नसेल, म्हणून जोपर्यंत त्यांचा रेस्क्यू होत नाही तोवरती या बेटावर राहायचा डिसिजन घेतात. 3 दिवसापासून लपलेली बेटावरची लोक आज त्यांच्यावरती अचानक हल्ला करतात. काही लोकांना तिथेच मारलं जातं, तर काही लोकांना ब्रिटिश नेव्ही वाचवू शकते. हा सेंटिनल आयलँड वरच्या लोकांचा पहिला बाहेरच्या दुनियाशी झालेला संपर्क, तोही रक्तपात होऊन संपला. पुढचे 13 वर्ष इथे कोणी जायची हिंमत सुद्धा नाही केली. पुढे जाऊन 1880 एका ब्रिटिश लॉर्डने पुन्हा एकदा बेटावर जायचा निर्णय घेतला. त्याचा प्लॅन होता की बेटावरील काही लोकांना तो किडनॅप करून आणणार होता आणि त्यांच्यासोबत चांगली वागणूक करून मैत्रीचा संदेश त्यांच्या लोकांपर्यंत द्यायचा हा त्याचा हेतू होता. तो तिकडे जाऊन 3 दिवस लपून बसतो आणि जसा त्याला चान्स भेटतो तिकडून येताना एक फॅमिलीला तो किडनॅप करतो. अंदमान बेटावरती त्यांना आणलं जातं, ज्यामध्ये एक फॅमिलीचा समावेश असतो, ज्यामध्ये कपल आणि त्यांची 4 मुले असं असतं. नॉर्थ सेंटिनल आयलँड पूर्ण हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा त्यांचा बाहेरील दुनियाशी पहिला प्रसंग. परंतु नॉर्मल जगामध्ये असणारे आपले रोग त्यांच्यासाठी हे नवीनच होते, त्याच्यामुळे त्या कपल्सचा जीव जातो. त्यामुळे ब्रिटिश लॉर्ड याला वाईट वाटते, त्याला कळतं की त्याचा हा प्लॅन विस्कळीत झालेला आहे. तो 4 मुलांना काही भेटवस्तू देऊन पुन्हा त्या बेटावरती सोडतो. त्याच्या ह्या कृतीमुळं ती लोक घाबरली होती. झालेली हकीकत ते त्यांच्या लोकांना सांगतात, म्हणून त्यांचा राग हा खूप वाढलेला असतो. आता तिथे चुकूनही कोणी जायची हिंमत करायचा तिथे त्यांना ते लोक जिवंत सोडायचे नाहीत. त्यांचा हा इशाराच होता की इकडे कोणी येऊच नये. 1947 जेव्हा भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा अंदमानसोबतच नॉर्थ सेंटिनल आयलँड सुद्धा भारताच्या हद्दीमध्ये होते. पण त्या लोकांना माहिती सुद्धा नाही आहे की नेमकं भारत काय आहे. पण भारताने त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवावे या हेतूने 1967 एक मानवशास्त्रज्ञ त्रिलोकनाथ पंडित यांना याची जबाबदारी दिली. तेव्हा ते बेटाभोवती चक्कर मारायचे आणि दुरूनच भेटवस्तू फेकायचे. त्यांना फक्त त्या कम्युनिटीचं मन जिंकायचं होतं. 1974 नॅशनल जिओग्राफिकवाल्यांना त्यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी बनवायची होती. ते शूट करण्यासाठी एका बोटमध्ये निघालेले असतात. त्यावेळी त्या बोटमध्ये त्रिलोकनाथ पंडित, काही सिक्युरिटी आणि फिल्म शूट करणारे काही क्र्यू मेंबर्स यांचा समावेश होता. त्यांचा प्लॅन होता की तिथे जवळ जाऊन ते बेटवस्तू फेकतील आणि त्यांचा भरोसा जिंकतील आणि नंतर त्यांची शूटिंग करायची. जेव्हा ते जवळ गेले तेव्हा त्यांचा प्लॅन पूर्णपणे फसला. बेटावरच्या लोकांनी त्यांचे भेटवस्तू तिथेच तोडून टाकले आणि त्यांच्यावरती तीर सोडले. त्यातलाच एक तीर डायरेक्टरच्या पायाला लागतो, त्याच्यामुळे शूटिंग कॅन्सल करून परत जाण्याशिवाय काहीही दुसरा पर्याय नव्हता. त्यातल्याच काही क्लिप्स ह्या आहेत, जी नॉर्थ सेंटिनल आयलँडवरची पहिली आणि शेवटची फुटेज आहे. परंतु शास्त्रज्ञ त्रिलोकनाथ पंडित पुन्हा पुन्हा या बेटावरती येत राहायचे, दुरूनच त्यांना भेटवस्तू फेकायचे. काही वर्षानंतर ते लोकांसोबत मैत्री करण्यात यशस्वी होतात. त्यांनी काही फोटोज क्लिक केले आणि त्याचसोबत त्यांचे ज्युनियर मधुमाला पण आपल्याला या फोटोजमध्ये बघायला भेटते. काही दिवस असेच चालले, पण काही वर्षानंतर तिथे पुन्हा एकदा शिप अडकली.
ज्यामध्ये 30 लोक होते. ते जोपर्यंत रेस्क्यूची वाट बघत होते त्यांनी त्या बेटावरती एक आसरा घेतला. पण तिथेही त्या लोकांनी आक्रमण केलं, काही करून त्यांना वाचवण्यात आलं. पण आजही शिप तिथेच अडकलेली आहे. इव्हन तुम्ही गुगल अर्थवर जाऊन सुद्धा बघू शकता. फक्त शास्त्रज्ञ त्रिलोकनाथ पंडित यांनाच हे शक्य झालेलं होतं. जेव्हा शास्त्रज्ञ त्रिलोकनाथ पंडित हे रिटायर झाले तेव्हा इंडियन गव्हर्नमेंटने त्या बेटाला सील केलं. आता तिथे कोणालाही जायची परवानगी नाहीये. आता तिथे इंडियन नेव्ही पाळत ठेवते. एवढं सगळं असून सुद्धा 2018 मध्ये एका US वरून आलेल्या युवकाने तिथे गुपचूप जायचा निर्णय घेतला. त्याने एक बोटवाल्याला पैसे देऊन तिथे जायला मजबूर केले. तो ख्रिश्चन धर्माचा होता, त्याला त्याच्या धर्माबद्दल प्रसार करायचा होता, त्यामुळे त्याला तिथे जायचे होते. आणि तिथे गेल्यावरती त्याला मारलं गेलं. नॉर्थ सेंटिनल आयलँड असं एक ठिकाण आहे जिथे कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत आणि ते लोक काहीही करू शकतात. त्या लोकांना खरंच वेगळं राहायचं आहे का काही गोष्टी आहेत जे आपल्यापासून ते लपवत आहेत, तो आजही एक प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.